नमस्कार शेतकरी मित्रांनो, 30 तारखेपासून पूर्व मौसमी घडामोडींना वेग येणार आहे। महाराष्ट्रात भाग बदलत हवेचा वेग वाढून वादळी पावसाची शक्यता आहे। तर 30 तारीख 31 तारीख 1 जून 2 जून आणि 3 जून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दररोज वेगवेगळ्या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता दिसत आहे। त्याआधी आपण पाहू की 26 तारखेपासून 4 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज, जे भारतीय हवामानशास्त्र विभागाचं जे मॉडेल आहे त्यानुसार, जे वेदर रिलीज असतं त्यानुसार आपण मान्सून कुठपर्यंत येणार आहे 4 तारखेपर्यंत आणि 4 तारखेपर्यंत पाऊस कुठे कुठे राहील हे आपण एक आढावा घेण्याचा प्रयत्न करू। तर पहिली इमेज आपल्याला जे दिसत आहे ही 26 तारखेची इमेज आहे, म्हणजे आजची इमेज। यात आपल्याला असं दिसत आहे की पश्चिम किनारपट्टीवर जवळपास रायगड, मुंबई उपनगर, मुंबई, थोडंफार रत्नागिरी या भागात आपल्याला काही बाउंड्रीवर थोड्याफार पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे। तसेच विदर्भात नांदेड यवतमाळ या काही भागात पूर्व मौसमी घडामोडी घडू शकतात, म्हणजे हवेचा वेग वाढलेला राहील आणि थोडाफार पाऊस राहील, हा वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे। तसेच ही जी इमेज आता स्क्रीनवर दिसत आहे ही 27 तारखेची आहे। यात आपल्याला असं दिसत आहे की नांदेड, लातूर, त्यानंतर उस्मानाबादचा काही भाग, तसेच यवतमाळ, अकोला, वाशिम या भागात थोडाफार आपल्याला पाऊस पाहायला मिळेल, हवेचा वेग वाढलेला राहील। त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरचा काही भाग या भागातही थोडंफार आपल्याला हालचाली दिसत आहे। आता जी इमेज बघत आहे ही 28 तारखेची इमेज आहे। यात आपल्याला असं दिसत आहे की नाशिकचा, म्हणजे जो ठाणे आणि नाशिकची बाउंड्री आहे, या ठिकाणी थोडाफार हालचाली दिसत आहे। तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याही भागात थोडाफार पाऊस आपल्याला दिसत आहे, हे पूर्व मौसमी पाऊस राहणार। त्यानंतर पुढे 29 तारखेची इमेज आत्ता स्क्रीनवर आहे, इथे असं दिसत आहे की नाशिकपर्यंत, म्हणजे जो नाशिकचा पश्चिम दक्षिण भाग आहे आणि नाशिकपर्यंत थोडाफार पाऊस राहण्याची शक्यता आहे। तसेच पश्चिम किनारपट्टीवर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याही ठिकाणी थोडाफार पावसाची शक्यता आहे। तसेच साताराचा जो पश्चिम भाग आहे, कोल्हापूरचा पश्चिम भाग याही ठिकाणी, तसेच पुणेचा पश्चिम भाग याही ठिकाणी थोडाफार पाऊस राहील, असं ह्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मॉडेलच्या इमेजमधून आपल्याला दिसत आहे। त्यानंतर 30 तारखेला जसे 29 तारखेचा आपल्याला हालचाली दिसत होत्या तेच 30 तारखेला दिसत आहे। फक्त विदर्भात थोडाफार ठिकाणी, म्हणजे जसं की चंद्रपूर किंवा गडचिरोली थोडंफार, तसेच नांदेडच्या भागात आपल्याला पूर्व मौसमी हालचाली पाहायला मिळणार। आता ही इमेज जे दिसत आहे स्क्रीनवर ही 31 तारखेची आहे। यात आपल्याला असं दिसत आहे की सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात थोड्याफार प्रमाणात, तसेच उस्मानाबाद आणि सोलापूरची जी बाउंड्री आहे या ठिकाणी आपल्याला थोडा जास्त पाऊस दिसत आहे। किती? 31 तारखेला, ठीक आहे। म्हणजे मी तुम्हाला जे सांगत होतो की 30 तारखेपासून ज्या पूर्व मौसमी घडामोडीला वेग येणार आहे, आपण ज्या मॉडेलमधून प्रिडिक्शन करत असतो ते मॉडेल वेगळे आहे आणि हे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सध्याच्या परिस्थितीत जे मी तुम्हाला आढावा ज्यातून देत आहे, म्हणजे 26 ते 4 तारखेपर्यंतचा हे भारतीय हवामानशास्त्र विभागाचं मॉडेल आहे। तर यातही आपल्याला असं दिसत आहे की 31 तारखेला पावसाचा स्प्रेड थोडाफार वाढलेला दिसेल, म्हणजे सांगली, सोलापूर, उस्मानाबाद या भागात थोडाफार जास्त पाऊस दिसत आहे, तसेच लातूर, नांदेड आणि चंद्रपूर याही भागात थोडाफार आपल्याला जास्त पाऊस दिसत आहे। म्हणजे पाऊस जास्त, म्हणजे पूर्व मौसमीच्या नुसार जास्त, असा माझा बोलण्याचा अर्थ आहे। तसेच 29 तारखेला जसं आपण की नाशिकचा जो दक्षिण पश्चिम भाग आहे, त्यानंतर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जसं आपण पाऊस सांगितला तसाच आपल्याला 31 तारखेच्या इमेजमध्ये सुद्धा दिसत आहे। पण एकंदरीतच 31 तारखेला आपल्याला महाराष्ट्राच्या म्हणजे नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, पालघर आणि नाशिक या भागात पावसाची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही, प्री मान्सून पाऊस, ठीक आहे। त्यानंतर 1 तारखेची इमेज आहे, 1 तारखेला आपल्याला फक्त सातारा आणि कोल्हापूर या भागात थोड्याफार हालचाली दिसत आहे, तसेच रत्नागिरीच्या भागातही थोड्याफार हालचाली दिसत आहे। आता हे 2 तारखेची इमेज आहे, इथे आपल्याला असं दिसतं की औरंगाबाद, त्यानंतर अहमदनगर, तसेच नांदेड, बीड, उस्मानाबादचा थोडासा भाग, ठीक आहे, त्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, सातारा या भागात थोड्याफार हालचाली दिसत आहे। आता स्पेसिफिक मी जसे तालुके आणि ठिकाण तुम्हाला सांगत असतो, तर ह्या हवामान विभाग हवामानाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकेशन सांगत नाही, कारण मी जो दर दिवशी स्पेसिफिक, म्हणजे दर एका दिवसाचा, म्हणजे आजची जशी 26 तारीख आहे, मी आज जसा तुम्हाला 27 ते 28 तारखेचा हवामान अंदाज देणार, त्यात तुम्ही तुम्हाला तालुक्याचे पण नावं सांगणार,
हा एक लांब पल्ल्याचा हवामान अंदाज आहे 26 तारखेपासून 4 तारखेपर्यंतचा, म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला मोगम ठिकाणं सांगत आहो. ठीक आहे, ही इमेज होती आता तुमच्या स्क्रीनवर, ही 2 तारखेची होती. आता जी तुम्ही इमेज पाहताय ही 3 तारखेची आहे. 3 तारखेच्या इमेजमध्ये आपल्याला असं दिसत आहे की सांगली, सातारा, पुणे आणि अहमदनगर या भागात पाऊस दिसत आहे. तसेच नांदेडचा काही भाग म्हणजे थोडाफार भाग, तसेच कोल्हापूरमध्ये सुद्धा पाऊस राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस पूर्व मोसमी पाऊस राहणार आहे. ठीक आहे, तसेच आता 4 तारखेची जी इमेज दिसत आहे, नाशिकचा जो पश्चिम दक्षिण भाग आहे, त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याही भागात आपल्याला थोडाफार पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच आता जर आपण ह्या इमेजमध्ये पाहायला गेलो 4 तारखेच्या, तर आपला मान्सून कुठे आला आहे, तर मान्सून केरळ, कर्नाटकचा बराचसा भाग, गोवा या भागात मान्सून सक्रिय झालेला राहील ह्यावेळेस. म्हणजे ही इमेज आहे 4 तारखेची, पण महाराष्ट्रात फारसा पाऊस राहणार नाही. पावसाबद्दल, मान्सूनच्या पावसाबद्दल, महाराष्ट्राच्या मान्सूनच्या पावसाबद्दल मी एक काल व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा. त्यात तुम्हाला मान्सूनच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होणार. कारण जसं की जूनमध्ये यावर्षी सगळेजण सांगत होते, आपल्याला बऱ्याचशा संस्था, बरेचसे शास्त्रज्ञ सांगत होते की जून महिन्यात पाऊस जबरदस्त राहणार आहे, तर त्यानुसार पाऊस जून महिन्यात आपल्याला पाहायला मिळणार नाही, हे एवढंच पक्क. ठीक आहे, तर जून महिन्यात पावसाची परिस्थिती काय राहील हे मी तुम्हाला वेळोवेळी हवामान अंदाजाच्या व्हिडिओमधून सांगतच आहो. तुमच्या जर काही तांत्रिक प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा. हा होता हवामान अंदाज 26 तारखेपासून 4 जूनपर्यंतचा. यात काही म्हणजे मी हा लांब पल्ल्याचा हवामान अंदाज याच्यासाठी दिला की काही कमेंट आल्या होत्या की लांब पल्ल्याचा हवामान अंदाज द्या. तसं तर मी 2 दिवसाचा हवामान अंदाज तुम्हाला देत असतो. तर काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न कमेंट नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. वेगवेगळ्या ग्रुपला, तुमच्या फेसबुक ग्रुपला टाका, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला टाका, टेलिग्राम ग्रुपला टाका. माझं नाव प्रकाश कामनकर आहे, माझा फेसबुकला ग्रुप आहे प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा, ॲग्रीपॉवर नावाचं फेसबुकला पेज आहे आणि ॲग्रीपॉवर नावाचं आपलं चॅनल आहे यूट्यूबला, जिथे 2,73,000 लोक आपल्याला फॉलो करतात, तिथे 2,73,000 शेतकरी आहे. ठीक आहे, तर काही प्रश्न असेल तर कमेंट करा. धन्यवाद.